देव जय देव कृष्णाकाचित परा तुज गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जडी समुख शोभतो बरा रुंदुन तिरु पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव फणीवर वंदना सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. मी विशाल लाड आणि माझ्यासोबत आहे ती मागून जो आवाज येतो ती माझी काकी आहे आणि हा ओमे ह्याला ओळखत असाल. आणि त्याने माझं मोठं काम केलं आहे. जरी मी गणपती आगमनाला इथे पोचलो नाही पण त्याने मी सांगितल्यानुसार काहीतरी शेअर केलं आहे ते तुम्ही बघाल आता याच्या पुढे. गणपती आणण्याचे काही शॉर्ट्स त्याने घेतले आणि थँक्यू ओमे. मी नाही केलं, भावाने माझं काम केलं. आणि बहीण माझी काय काम करते सांगू. ए हॅलो गाईज, जवळ नेऊन दाखवू, हे जवळ नेऊन दाखवू बोलतात. थांब, कस सगळी साफ झाली पाहिजे. ए आली दुसरी, आली दुसरी, आली आजी, आली आजी, आली ए किम तिला ती बाबा काय फॉर्म मध्ये, पाऊस आला ग. चल हो, जेवलो जेवलो. तुम्ही जेवलात? आमची पिढी
एक लिटर दूध आपल्याला, तुम्हाला एक लिटर दूध झालं म्हणून आपण दुकानावर जायचं नाही, तुम्ही बोललात म्हणून मला यावं लागतंय. अच्छा मग काय. सो आमच्यासोबत अजून एक मेंबर वाढलाय, कोण आला दाखव रे जरा. हून तिला आम्ही जबरदस्ती आणलेलं आहे असं तिचं म्हणणं आहे, पण ती स्वतःच जबरदस्ती आलेली आहे. कळलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बिचारीला इथे खेळायला कोण नाही, सोबत कोण नाही. आमची किमू नाही आली आहे, त्याच्यामुळे ती भांडी घासते. काय पंखा लावायचं फक्त बाकी आहे. अंथरुणं काढली जी बांधून ठेवली. अजून काय कामं केली रे. अजून कपडे लावले. कपडे लावले. थांब ना ते एवढं प्रेरणास्थान येतो कुठून जरा सांग ना आम्हाला. हे बघा हे बघा हा अंजली सांग ना जरा. कोणाकडून शिकले. माझ्याकडून एक पण कामाला. आता आता जरा मध्ये कुठे चाललो रे दुकानात. ते फक्त एकच दुधाची पिशवी आणायला सांगितलेली आणि खाली खाली येता येता किती कामं वाढली आपली अंजली. चार दुधाची पिशवी. चार दुधाच्या नाही, दोन दुधाच्या. एक एक चार ना. दोन कुठून. एक लिटर दूध आमचं, तुमचं एक लिटर दूध झालं किती. चार. अरे का गावाला वाटणार. अरे चार पिता आपण एवढे आपण पिऊ नका. आणि चार नारळ ना अंजली. आणि काय दही. दही तुमचं. दही बोलले ना आता. ए दुधाच्या पिशव्या तुम्हाला किती हव्या आहेत. कन्फ्युजन करून. एक लिटर. एक दोन पिशव्या. अर्धा लिटरची. खूप वर्ष गेला नाही दूध आणायला. आम्ही गाय पाळली आहे ना घरात. म्हस पाळली. चला आता आमचं दुकान कुठे दाखवतो. खूप लांब जावं लागतं. खूप लांब. किती लांब रे. एक दोन किलोमीटर. हा आरामात. विचार त्यांना हाय काय मग येतो सांग मागायला. सो ते दुकानावर सामान आहे का विचारायला त्यांना पुढे पाठवलं. तोपर्यंत म्हटलं मी तुम्हाला आमचं वहाळ दाखवतो. आमच्याकडे नदीपत्र वगैरे नाही, हे वहाळपत्र आहे जिथे आमचे गणपती विसर्जन होतात. हे गाव पडतं वेळगिवे आणि रस्त्याच्या त्या साईडला पडतं. परत आलास काय. देतो 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 देतो. चल चल चल. नाही चल 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 मी आलो. चल चल बोललो ना. तो कशासाठी आला मला कळलं. मोबाईलचा हॉटस्पॉट पाहिजे त्याला. मी माझा मोबाईल जरा वापरत नाही पण हा माणूस. आणि ह्या बाजूला आलं वाघिवरे जे आमचं गाव आहे, म्हणजे रस्त्याच्या पलीकडे वेगळं गाव आहे वेळकिवे. आणि इथे आहे वाघिवरे. इथेच आपलं रामेश्वर मंदिर मी ते तुम्हाला दाखवतो. आणि हे आपलं वहाळपत्र जे पुढे अजून पुढे गेलं तर तिथे आपलं गणपती विसर्जन होतं. तिथे आपण उद्या सकाळी किंवा कधी जाऊ माहीत नाही कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आणि इथेच आपली तरळ्यातून एसटी येते जे आपल्या सिटीमधून, जी इथून राऊंड मारून पुन्हा ती तरळ्यात जाते. हा शेवटचा स्टॉप आहे. आणि इथे हा रस्ता गेला विजयदुर्ग साईडला. सो असं काही आमचं थोडाफार गावचं तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. इथे हे रामेश्वराचं मंदिर आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो. ह्यांचा फोटो सेशन चालू आहे. त्याला माझा मोबाईल पाहिजे होता कारण त्याला मेसेज कोणाला पाठवायचे देवस्थान. हे काय आहे. हा काय आहे ते. सो हे आमचं रामेश्वराचं मंदिर. इथे जुनं मंदिर आहे आणि इथे नवीन मंदिर जे गेल्या 7-8 वर्षापूर्वी बांधलं असं म्हणजे अंदाजे मी सांगतो तुम्हाला. वर्ष माहीत नाही, त्याची हिस्ट्री दिली असेल ते बघून सांगेन. आणि आजूबाजूला पूर्ण रान वाढलेलं आहे. काय नवीन आहे. हा हे पण नवीन केलं आहे ना. रॉड ते असेच नाही बांधले आहेत ना, काहीतरी असणार. छप्पर वगैरे टाकत असतील. हा फक्त इथे पाय जरा जपून टाका म्हणून हे बारदानं टाकली आहेत पाय पुसणी. सो इथे आमचं जुनं मंदिर रामेश्वराचं आणि इथे नवीन श्री आलोबा मंदिर. मूळ मुक्कामपोष वेळगिवे. सो आपण वेळगिवेच्या साईडला आहे. आणि बंद असेल ना रे आतमध्ये. काय बोलला.
मंदिराच्या गाभाऱ्यात नाही दाखवू शकत, पण इथून मी दाखवू शकतो. इथे आहेत स्वामी समर्थ आणि हे आपले गजानन महाराज. सो बाहेरून तुम्ही दर्शन घ्या. आत्ता आपण जाऊया आपल्या मूळ रामेश्वर मंदिराकडे, जे फार फार वर्षापासून मानले गेलेले आणि अशी त्याची इतिहास आहे की पाच पांडवांनी जेव्हा इथे वास्तव्य केलेलं तेव्हा त्यांनी एका रात्री हे मंदिर उभं केलेलं. जाण्याची वाट फार छोटी आहे तशी बघायला गेलं तर, आणि सहसा इथे काही महाशिवरात्र वगैरे प्रोग्राम असतील तर लोकं येतात, आणि कधी आपण आपल्यासारखी माणसं जेव्हा मुंबईवरून येतात तेव्हा व्हिजिटला येतात. कुठे चाललात? सो असं काही पुरातनकालीन हे मंदिर. ओम नम शिवाय. चप्पल इथेच काढूया ना रे. आणि आतमध्ये मी जाऊ नाही शकत जास्त मोबाईल घेऊन, त्यामुळे तुम्ही इथूनच दर्शन घ्या. आणि असं काही हे वास्तू आहे जी पांडवाकालीन आहे. थोडंसं बाहेर आल्यावर इथे येऊ नका कारण हे फार बुळबुळीत झालेलं आहे. ओम तू येतोस ते ये पण सांभाळून. आणि इथे सुद्धा आहे आणि ही विहीर आहे. त्या विहिरीला पाणी वर्षाचे 12 महिने असतं. सो असं काही हे आपलं पांडवकालीन मंदिर. चला इथे वाट बघ किती बुळबुळ इथे, त्यामुळे पाय जरा सांभाळून टाकावे लागतात. चला आता आपण जे मेन कामासाठी आलो, जी काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत ते समोर आहेत ना रे. तुझी रेंज फक्त माझी हो का? कोण? सो बरंच काही सामान घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आलो की एकदमच घेऊन जातो सर्व, सारखं सारखं यायला नको म्हणून. सो आता आम्ही आलोच आहेत तर आपल्या दोन्ही घरातली सामानं घेऊन जाऊया. आपण हमाल तर आणलेली आहेत. सो असं काही दृश्य आहे आपल्या मंदिरा अवतीभोवतीचं. इथे आहे वेळगिळे गाव आणि इथून जो रस्ता जी आपली एसटी येते नेहमीची, आता मला वाटतं वस्तीची एसटी येईल. समोर आहे ते वेळगिळे वाघिवरे वेळगिवे. ॲक्च्युली बस स्टॉपचं नाव वेळगिवे पण ते आमच्या गावाला पण तेच आहे. आणि इथे आहे दुकान, तिथे आपण जाऊन सामान घेऊ. थंड घे ना. नक्की त्याच्यासाठी हॉटस्पॉट पाहिजे तुला. चल दो चार पिशव्या घे, चार नारळ. चार नारळ कशाला बोलला काय कळलं नाही मला. नाही देवाला देवासमोर ठेवायचे. आणि दही तुला काय करायचंय सांगितलंय ते घे. घे घे अजून घे. काय अजून काय पाहिजे घे. स्पॉन्सर तू आहेस. बघ सगळं सामान झालंय की नाही. उम्या परत मी येणार नाही. हे कसले अजून हेच आहेत ना. बघ तरी कुठल्या भरोश्यावर. ते रेड वाले द्या ना चिप्स. हा ते ऑनियनचे ना. हा येऊ दे. अजून काय आता लाफा मारीन. अजून काय होईल कळ कळलं कळलं. ए द्यायला हॉटस्पॉट दे. दोन्ही माझे आधी सांगतो. सो हा जो आमच्या घराकडे जाणारा रस्ता आहे तो पहिला एकदम खडबडीत होता, आता तरी बऱ्यापैकी रेती आणि माती टाकलेली आहे. सो इथे डांबरीकरण व्हायचं बाकी आहे पण त्याच्यासाठी लागणारा निधी तो हा इथे दिलेला आहे तपशील. असो चांगला आहे, गावाची प्रगती होते आणि लवकरच आपल्याला चांगला रस्ता मिळेल जो आपल्या घराकडे जाताना दिसेल. इथे तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल किती, जस्ट एकदा फक्त कान लक्ष देऊन ऐका. सो जे हे जे झिरपणारं पाणी हे डोंगरातून येतं. डोंगरात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाण्याला असं ओवळ फुटतात आणि त्याचं वहाळ पडतं. चला आता घरी जाऊया. 6-6:30 वाजायचे चान्सेस, सॉरी म्हणजे 6-6:30 वाजलेत. आणि हा काय काय करतायत
यांच्याकडे लक्ष म्हणून मी पाचकलो काय बोलायचं. हा घाला एकमेकांच्या गळ्यात, गळ्यात नाही सर डोक्यात. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे काय क्रेडिटच कार्ड आहे. आप्पा तू आप्पा आहेस आमचं. दुकानातून आलो काय बॅकग्राऊंड वाटतंय. असं तर मुंबईला काहीच मिळत नाही. संध्याकाळची वेळ आहे आणि आता हे जे फुलं मी घेऊन आलेलो म्हणजे त्यातली काही फुलं ठेवली आज देवाला वाहिली, काही ठेवली तुझ्यासाठी आणि बाकीची आपल्या खालच्या घरात फ्रीज आहे. संदेश काकाच्या घरात, संदेश दादाच्या घरात, काका का दादा बोलू त्याला काय करत नाही, पण त्याच्याकडे ठेवायला जातो आहे. आपली बरीचशी मुंबईवरून बाकीची मंडळी पण आली, त्यांना पण भेटणं होईल. आणि आपली तीन घरं आहेत खाली, तर त्यांच्या बाप्पाला पण पाया पडायला गेलो नाही, सो ते पण होईल. दुकानातून आलो आणि आता लगेच चाललो आहे. सो जेवढा माझ्याने होईल हातभार तेवढा लावण्याचा प्रयत्न करतो ह्या आजच्या आणि उद्याच्या दिवसात. उद्या दुर्वा आणि फुलं पण काढायला जायचे सकाळी, सो ते पण काढून देईन. पण आय होप मला एक दिवस अजून थांबता आलं असतं, बट मुश्किल आहे. आणि त्याच्या करून ठेवलं की गरम कशाला टॉर्च मोबाईल आहे. हो सो कसं वाटतं आमच्या आरतीचा गेटअप आणि हे आमच्या लाड परिवाराने छापलेले टी शर्ट. हा हा भारी भारी भारी. चलो आरतीला जाऊ. आपल्या पाच घरात आरती आहेत. सो आता खालून चालू करतात का वरून चालू करतात माहित नाही, कन्फ्युजन आहे. बाहेर जाऊन बघूया आणि मग आपण जॉईन करूया आरती. ब्रह्मांडी माळा दिसे कंठ काळा दिसे द्वारा लावण्य सुंदर मस्त दिवारा ते तुम्हा जमीन वाई. जय देव जय देव जय शंकर राम स्वामी शंकर आरती ओ वाळू आरती ओ वाळू सुंदर पुत्र. जय देव जय कृष्णाचा माळा दिसे शंकर कंठ निळा ऐसा शंकर तुम्हाला. काहीच उपूल झाले असा तर पाया खाली घे वर्षांवर्षे आणि आपला आनंद करून घे महाराज. Thank you.
आणि हे दिसला नाही रे तू आला 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 हे केळे मोदक मिळाला काय हे मोदक मिळाला काय स्केटिंग हा स्केटिंग प्रभात हे प्रभात त्याला पकडू नको सगळ्यांना घेऊन जाशील खाली बुळबुळी सगळं सगळं बुळबुळीत आहे हे बघ 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 साई मस्ती नको त्याला पुढे ढकल सगळे जातील तो गेम माहितीये का तुला प्रभात त्या बाटल्या ठेवतात ना हा वांदे टक्केशी का असेल सो ही आपली खाली जायची वाट इतकं गुळगुळी झालंय ना की पाय असा खाचत ठेवावा लागतो अदरवाईज ही जी बारदानं ठेवली आहे त्याच्यावर पाय ठेवून अलगद खाली जायचं होय गोंते टाकले सावकाश चला आलो तरी पण थोडं सावकाश आणि हे आपल्या छोटूचं घर अजून दोन गणपतींच्या आपल्या आरत्या बाकी आहेत सो त्या पूर्ण करू म्हणजे आजच्या दिवसाच्या आरत्या कम्प्लीट गणपती बाप्पा मोरे मग मुंबईच्या ना दिसणार कस Oh, yeah.
मला काय देतो पर्सनल मला